हाय हॅलो नमस्कार, मी आहे प्रीती आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हेल्थ अँड ग्लो विथ प्रीती चॅनलवर पुन्हा स्वागत आहे. काल रात्री व्लॉगचा एंड करू शकली नाही, कारण की तिकडनं आम्ही 6 निघालो आणि बॅटरी पण चार्ज नव्हती मोबाईलची आणि त्याच्यानंतर तब्येत पण ठीक नव्हती, कारण की खूप एक्झॉशन झालं. कुठे गेले हे? अरे, खूप एक्झॉशन झाल्यामुळे काही ब्लॉग एंड करू शकले नाही. आम्ही बाहेर आलो, हॉटेलला गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर लगेच चेंज केलं आणि चेंज केल्यानंतर जेवण केलं हॉटेलला आणि हॉटेलवरनं लगेच फोटो शूट करून आम्ही ट्रॅव्हलमध्ये बसलो, म्हणजे ओलोमध्ये दिल्लीसाठी निघायला मनालीवरनं. आणि बॅटरी वगैरे चार्ज नसल्यामुळे व्हिडिओ एंडिंग करू शकले नाही, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ शूट करत आहे. आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत आहे मागच्या साईडला रेड फोर्टला आलेली इथे दिल्लीमध्ये. सकाळी आम्ही दिल्लीमध्ये पोहोचलो आणि दिल्लीमध्ये पोहोचून आम्ही रूम बुक केली सगळ्यांनी फ्रेशअप वगैरे व्हायसाठी, कारण की आज दिवसभर दिल्लीमध्ये फिरायचं होतं. मी फर्स्ट टाईमच आलेली आहे दिल्लीमध्ये, त्याच्यामुळे बघूया. साईट सीनिंग करायची होती इथे. आता सध्या रेड फोर्टच्या इथे आलेली आहे. तुम्हाला सांगते, काल माझी तब्येत एवढी खराब झाली, मोबाईल पण चार्ज नव्हता, 2% होता आणि तब्येत पण ठीक नव्हती. आम्ही टुक टुक म्हणतात की मयुडी म्हणतात, काय म्हणतात छोटेसं ते ऑटो असते, त्याच्यात बसून आलो इकडे. हे बघा काय स्टंट चाललंय यांचं इकडे, आताच थटकले होते खाली. यांचं स्टंट सुरू आहे का काय सुरू आहे दिसतं असेल तुम्हाला. हे काय सुरू आहे यांच्यावरती? रेड फोर्ट, लाल किला. लाल किल्ल्यामध्ये येताना बॅग्स वगैरे अलाउड करत नाही, फक्त लेडीज पर्स अलाउड करतात. हे मागे बघू शकता तुम्ही, इकडनं आमचं चेक इन झालं मागच्या साईडला. आता जाऊ स्ट्रेट. कुठे गेलेत हे बाकीचे? गेलेत का समोर? नाही वाटते मागे सर. हे इथमधनं एंट्री होते, बघूया आत जाऊन. आतमध्ये म्युझियम पण आहे म्हणतात, मला माहीत नाही, मी फर्स्ट टाईमच इकडे जाते. सुंदरसं असं बघा. आतमध्ये गेट्स, मॅक्झिमम घरांचे कलर इकडे ब्राऊन ब्राऊन सारखेच असतात, म्हणजे जेवढे हे मेन मेन एरियात आहे तेवढे. हे मेन गेट. इकडे जायचं जास्त एक्झॉशन झालं, तब्येत खराब झाली होती आणि मस्त दिसत इकडे पाहतो. आणि चुरण खाल्ल्यामुळे बोलताना थोडा प्रॉब्लेम येतो, कोणी कोणी चुरण चोकळा खाल्ला मला मस्त आवडतात. बघूया आतमध्ये म्युझियम कसं आहे तर, भेटूया आतमध्ये. आपण इकडे एंट्री केली आहे, इकडे सगळे शॉप्स लागलेले छोटे 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 सुंदर सुंदर. इथे शॉल्सचे पण आहे स्टॉल. बघूया पुढे आणखी काय काय. तर कानातले वगैरे बघितले, रेड ब्राऊन कलरचे तर नाही मिळाले, बघूया आणखी. ओ चला, ताजमहल गिफ्ट करता का काय? आतमध्ये जायचं आणखी रस्ता सेकंड गेट वाटे इकडनं. चला, इथे असे स्टॉल्स लावलेले छोटे छोटे बॅग्सचे वगैरे. ड्रेसेस वगैरे आतमध्ये खूप सारे शॉल्सचे, ज्वेलरीजचे, त्यानंतर आणखी पर्स वेगवेगळ्या प्रकारचे इथे मस्त आहे.
फोटो फेकायसाठी मस्त केलेले आहेत सगळे. बाहेरनं इकडनं बाहेर आलं की ते लॉन सारखं आहे, आतमध्ये थंडीगार हवाय मस्त. तू माझे फोटो काढत नाही म्हणून नाही आली मी. काढशील का? काढले तर येते मी. काढशील ना? बर आली मग पक्क. शपथ घाल गणपती बाप्पाची. गणपती बाप्पाची शपथ घाल. ठीक आहे आली लवकर. मग बोलवतोय तो फोन करून जाऊया फास्ट बघून इकडचा स्पॉट सगळा. किती दिवसानंतर आपण विदाऊट जॅकेट फिरत आहे. मनाली मध्ये कंटिन्यू जॅकेट घालून फिरावं लागायचं थंडी. इथे बसलो आम्ही आता त्यांची वाट बघत केव्हा येतात, कारण की सगळे पासेस त्यांच्याकडे आहे. या लवकर प्लीज. थंडीमुळे हात बघा कसे झाले सगळे रफ 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 रफ. तरी पण लोशन वगैरे सगळं असताना सुद्धा काय थंडी होती मनाली मध्ये जबरदस्त. इमॅजिन करते कितीतरी वर्षा आधी राजे महाराजे त्यांची प्रजा वगैरे तिथनच जात असतील, है ना? आणि असंच काहीतरी आधीपासून बनलेलं असेल, राजे महाराजांनी सगळं बघितलेलं असेल. हे सगळं काही खूप काही विचार घुमतात डोक्यात. हे बॅक साईडला दिसतं म्युझियम, बघू आतमध्ये जाऊन. असं इकडे सगळं लिहिलेलं आहे या म्युझियममध्ये. आणि समोर एक स्क्रीन लावलेली आहे, त्यावर सगळे स्टोरी वगैरे सांगतात वाटते सगळीकडे. त्यांचे सगळे बंदूक वगैरे ठेवलेले आहेत वाटते इकडे. वरती जाऊया बघूया काय वर फायर आणि चढावं लागतो. बापरे त्याच्याही वर आहे का? केस सगळे ड्राय झाले. तिकडे म्युझियम मध्ये अशी छोटी छोटे स्क्रीन लावलेले आहेत त्यांनी. बघा मास्क काढायला अलाउड नाहीये, त्याच्यामुळे मास्क घालून ठेवते स्क्रीन.
आणि त्याच्यात त्यांनी स्टोरी सांगितलेली वॉलपेपर सारखे सगळे पॅच केलेले आहेत वर. असे छोटे छोटे रूम्स केलेले आहेत आणि रूम्स मध्ये सगळे पॅच लावलेले आहेत, त्यावर पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे त्यांनी. घाई असल्यामुळे सगळ्या स्टोरी आम्हाला वाचता येत नाहीये, पण एखाद्या वेळेस नक्की येऊन इकडे सगळ्या स्टोरी वाचून काढेल मी. आणि सगळ्यांचे फोटो सुद्धा घेतलेले आहे मी, तसं पण वाचता येईल, फोटो मध्ये आहेत सगळं. वेळ लागतोय ना, त्याच्यामुळे आणखी 2-3 स्पॉट्स कव्हर करायचे आणि आजच्या आज आम्हाला रिटर्न जायचंय, त्याच्यामुळे थोडं काही गडबडीत सगळे स्पॉट्स होत आहे कव्हर. चला इथं आता म्युझियम मधनं रिटर्न निघालो. आता आम्ही रेड किल्ल्यातून बाहेर आणि आता अक्षरधाम टेम्पलच्या तिकडे जातो. बघू आता आलो आपण अक्षरधाम मंदिर मध्ये, आतमध्ये जाऊ. तिकडनं निघालो, थोडा नाश्ता केला, पाणी वगैरे तहान लागली होती, पाणी पिला ना, तिकडे आलो लगेच. आतमध्ये अलाउड आहे का कॅमेरा? नाही. हे अक्षरधाम मंदिरचं बाहेरचं गेट दिसते, गेट नाही सॉरी वॉल दिसते. आतमध्ये जाऊ, कॅमेरा जर अलाउड असला तर दाखवते, नाहीतर मग समजून घ्या. हे इथे मागच्या साईडने दिसत तुम्हाला सगळं म्हणजे, आणि इथे आम्ही बाहेर बसलेलो आहे सगळे. आतमध्ये जायसाठी पूर्ण लाईन लागलेली आहे, समोर मी दाखवते तुम्हाला एक मिनिट. कॅमेरा, बॅग, इलेक्ट्रॉनिक सामान, औजार, एवढं माझे करती आतमध्ये जायसाठी पूर्ण लाईन्स लागलेली आहे आणि आजच्या आतमध्ये सुद्धा पोलमध्ये सगळे लाईन लागलेली आहे. बघूया आता बाहेरनं दर्शन घ्यायचं की आत जायचं, कारण की आतमध्ये जर गेलं तर 2.5 तास तर असे जातील आपले. शॉपिंगला पण नक्की वेळ पाहिजे आपल्याला आणि 1-2 स्पॉट सुद्धा करायचं आहे, त्याच्यामुळे आपण बघूया काय करायचं काय नाही. तर आज तर जायची इच्छा आहे पण वेळ होऊन जाईल म्हणून बघूया बाहेरूनच दर्शन घेऊन. त्यावेळेस मला मंदिर दिसते मागच्या साईडला. और सीधा मंदिर प्रवेश के मार्ग नंबर 2 की कतार का उपयोग.